कोरोनाची साखळी तोडण्यासाठी हे आदेश काढलेले आहेत। या आदेशाच्या माध्यमातून राज्य सरकारने बऱ्याचशा गोष्टी सुरू केलेल्या आहेत आणि काही गोष्टी प्रतिबंधित केलेल्या आहेत। गोष्टी सुरू करण्यामध्ये म्हणजे बऱ्याचशा सेवा काही सुरू करण्यामध्ये सामान्य नागरिकाला दिलासा मिळावा, त्याचं जीवन जगण्यासाठी त्याला सुसह्य व्हावा, हा त्याच्यामागचा प्रमुख हेतू आहे। तसंच आपण जे मागे आदेश काढले होते त्याच्यामध्ये आपण जसं उद्योगधंदे चालू ठेवायचं ते जे प्रिन्सिपल ठेवलं होतं ते प्रिन्सिपल या आदेशामध्ये कायम आहे, त्याला धरूनच हे आदेश काढलेले आहेत। पुन्हा रिपीट करतो की आदेश माननीय मुख्य सचिव महोदयांच्या स्वाक्षरीने आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या मान्यतेने निघालेले आहेत। त्याच्यामुळे हे आता जे मी तुमच्यापुढे आदेश सांगणार आहेत हे फक्त त्यांच्या ऑर्डरचं म्हणजे इंटरप्रिटेशन करून मी तुम्हाला सांगणार आहे। हे आदेश इंग्लिशमध्ये आहेत, मी याचं मराठीकरण केलं आहे। आता यामध्ये प्रामुख्यानं हे आदेश आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होत आहेत आणि हे 30 एप्रिलपर्यंतचा लागू राहणार आहेत, म्हणजे 5 एप्रिल ते 30 एप्रिल अखेरपर्यंत हे आदेश लागू राहणार आहेत। याच्यामध्ये